महाराष्ट्र शासनाच्या माडीबीटी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांना बाजरी आणि बियाणे आणि ज्वारी बियाणे बाजरी बियाणे आणि ज्वारी बियाण्याचे वाटप प्रकल्पांतर्गत करण्यात आले. या सर्व बाजरी आणि ज्वारी बियाण्यांसाठी सर्व शेतकरी हे बीबीएफ यंत्रावर जे रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र आहे त्या पद्धतीने लागवड करून सर्व शेतकरी हे मशागतीय पद्धतीने आणि जैविक पद्धतीने कीड नियंत्रण करणार आहेत. आमच्या मंडळ कृषी अधिकारी ज्योती कळू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परिसरातील सर्व शेतकऱ्यांना यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सापळा पीक पद्धती म्हणजे जसं ज्या शेतकऱ्यांनी आता कपाशी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या अवतीभोवती मका बियाणं त्या पिकाच्या घनतेनुसार मका बियाणं टोचायचं आहे. परत कपाशीमध्ये झेंडू मका चवळी आणि आंबाळी हे सापळा पीक म्हणून लावायचं आहे की जेणेकरून आणि झेंडू पिवळा झेंडू जर लावला तर आपल्या सूत्रकृमीचं नियंत्रण होते तसेच याच्यामुळे आपल्या मित्र किडीची संख्या वाढून शत्रू किडीची संख्या कमी होते. तर अशा प्रकारे जैविक आणि त्याच्यामध्ये निंबोळी अर्क व्हर्टिसिलियम बिवेरिया या सर्व जैविक औषधांचा वापर करून आम्ही जैविक कीड नियंत्रण यावर्षी करणार आहोत असा आमचा कृषी विभागाचा कार्यक्रम आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना अजून आणखी मार्गदर्शन आम्ही शेतीशाळा प्रॉपशॅप अंतर्गत करून आंतरपीक पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी आता कपाशीमध्ये मूग आणि उडीद असे आंतरपिकं पेरलेले आहेत तर त्याचा हिरोळीचे खत म्हणून वापर अशा प्रकारे आम्ही जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार यावर्षी कृषी विभागामार्फत करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्रावर पेरणी करावी आणि यासाठी आम्ही आग्रह धरत आहोत. आणि कसगाव आणि पासर्डी येथील शेतकरी गट गुरुकृपा शेतकरी गट आणि संत मीराबाई शेतकरी गट यांचे शतशः आभार आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार.